आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाय का रडते तू अशी? ताई तुम्ही आधी रडणं थांबवा, काय झालं सांगा ना. ताई गिरीजा, मॅडम काय झालंय? हर्षदा रडतीये का? ते तर मलाही माहित नाही, पण हर्षदाच्या जागी मीच रडायला पाहिजे होते. तुमच्याशी संबंध जोडले गेले ना म्हणून. तुम्हाला काय वाटलं, एकदा का हर्षदाचं लग्न लावून दिलं की मी तुम्हाला काही बोलणार नाही? इतका सहज मूर्ख बनवू शकाल तुम्ही मला? नाही, माझंच चुकलं. माझा भाऊ मला सांगत होता की या माणसांशी संबंध जोडू नकोस, या माणसांची लायकी नाही आपल्या पायाशी पण उभी राहायची. पण माझंच डोकं फिरलं आणि मी तुमच्याशी संबंध जोडले. बऱ्याच भडकल्यात, काय झालं असेल? मॅडम तुम्ही हर्षदाच्या सासूबाई आहात म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका. काय झालंय ते शांतपणे सांगाल का आम्हाला? गिरीजा, हा माज ना त्या खऱ्या लोकांना शोभून दिसतो, तुमच्यासारख्या धूर्त आणि कपटी माणसांना नाही. तुम्ही फसवणूक केलीत आमची. मॅडम आम्ही काय फसवणूक केली आहे जरा सांगाल का? सांगते ना, सगळं समजावून सांगते. तुम्ही जे काही 50 तोळे सोनं दिलं होतं ना, त्या 50 तोळे सोन्यामधलं 20 तोळे सोनं खोटं निघालंय. हे तिच्याकडे काय बघतेस? पुरावा सोबत घेऊन आली मी. हो, ती बॅग द्या इकडे. बघ बघ, सगळे दागिने त्याच्यात, चेक करा बघा.
आम्हाला खरंच याच्याबद्दल काय पण माहित नाही. हे खरे दागिने खोटे कसे झाले काय माहित. मी स्वतः तपासले होते हो सगळे दागिने. वासंतीताई तुम्ही काही बोलूच नका, एक शब्दही बोलू नका तुम्ही. अहो साधे दागिने घालायची तुमची ऐपत नव्हती, मग मुलीचं एवढ्या मोठ्या घरात लग्न का जुळवलं तुम्ही? इतक्या लवकर असं काहीतरी घडत असं वाटलं नाही होत. झाला तर बरा झाला, हर्षदा परत घराकडे येईल. मला असं वाटतंय हे सगळं मुद्दामच केलं होतं तुम्ही. आधी तुमच्या मुलीने आमच्या मुलाला फसवलं आणि आता तुम्ही हे खोटे दागिने देऊन आम्हाला फसवलं. वा काय मस्त प्लान बनवला हो तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीनी. हे बघा सविता मॅडम, तुम्ही जरा शांत हो, आपण बसून बोलू ना. काय शांतपणे बोलूया? हा तुम्ही आमची जी काही फसवणूक केली ना त्याकरता मी आता काय करीन तुमच्यासोबत मला काही सांगता येत नाही. खरंच सांगतो आम्हाला काहीच माहित नाही याबद्दल. मी काय म्हणते सविता मॅडम, सो राग राग करू नको ना, जरा शांततेत घ्या. चिरला का ना? मला सांगा रमाकांतराव, तुमच्या सोबत असं काही घडलं असतं, तुम्हाला कोणी फसवलं असतं तर तुम्ही शांत बसल्या असतात? काय केलं असतं तुम्ही, बोला ना, शांत बसल्या असतात का? नाही नाही अजिबात नाही.